आज आपण खमन ढोकळा ही रेसिपी पाहणार आहोत. किती छान डाळी पडलेली आहे बघा. एक मी भांडं घेतलेलं आहे, त्याच्यात मी हरभरा डाळीचं पीठ घालते दोन वाट्या. एकच माप घ्यायचं आपण, एकाच वाटीचं. आता पाणी आपण त्याच मेजरमेंटने घालायचं आहे. एक फुल वाटी घातलेलं आहे आणि एक पाऊण वाटी घ्यायचं आहे. पावणे दोन वाट्या पाणी घातलेलं आहे आपण. आता मी हातानेच बनवून दाखवते तुम्हाला. गुठळ्या पडून द्यायच्या नाही आहेत आपल्याला. अगदी छान मस्त टेक्स्चर आलं पाहिजे अशा पद्धतीने पीठ हातानेच घालवून घ्यायचं असं झालं पाहिजे. आताचा जास्त वापर केलेला आहे मी. हातानेच आपण पीठ बनवलेलं आहे. आता मीठ एक चमचा, हळद एक चमचा, प्रमाणा मस्त वापरा अगदी. सायट्रिक ॲसिड सपाट चमचा आणि साखर सहा चमचे. एका वाटीला तीन चमचे, या प्रमाणात सहा चमचे साखर वापरलेली आहे. आता तेल घ्यायचं आहे पण दोन चमचे. तेल थोडं मी जास्त वापरते. आता हे आपण मिश्रण चमच्याने एकजीव करून घ्यायचं आहे. सर्व मिश्रण एकत्र झालं पाहिजे तरच आपला ढोकळा छान होणार आहे. अगदी मस्त बनवून घ्यायचं मिश्रण. आता मी दुसरं भांडं घेते. या दुसऱ्या भांड्यात आपण तेल थोडं जास्त घालायचं आहे. एक चमचा तेल घालते, फुल चमचा. ते आपण भांड्याला सर्वत्र लावून घ्यायचे. आता हे हातानेच लावावं लागेल, सर्व बाजून फिरवून लावून घ्यायचं आहे आपल्याला. पूर्ण भांड्याला लागलं पाहिजे अशा पद्धतीने फिरवून घ्या. आता हातानेच लावून घेऊया. कडेने पण लावता आलं पाहिजे, कडेने पण लावून घ्यायचं म्हणजे ढोकळा छान सुटेल. आता आपण सोडा घालतोय. अर्धा चमचा सोडा आहे, अर्ध्या चमच्यापेक्षा थोडंसं जास्त आहे. तो आपण तेलावरच टाकलेला आहे आणि ते तेलात आता मॅश करून घ्यायचं. गुठळ्या वगैरे पडून द्यायच्या नाही आहेत. खायचं सोडा आहे हा. थोडीशी वेगळी पद्धत आहे पण खूप छान फुलतो ढोकळा. मी माझ्या पद्धतीने तुम्हाला दाखवते, तुम्ही या पद्धतीने करून पहा. आता हे मिश्रण आपल्याला ह्याच्यात घालायचं आहे. सर्व मिश्रण घालून घ्या. मी हाताने घालून घेते. आता पाचवी बोटं पण आपल्याला ह्याच्यात परत एकदा घालायची आहेत आणि सर्व मिश्रण हलवून घ्यायचं आहे. सोड्यामुळे जरा पीठ फुगून येतं ते तुम्हाला दिसेलच. कलर पण थोडासा चेंज होतो ते पण तुम्ही पहा. अशा पद्धतीने आपल्याला पीठ फुलवून घ्यायचं आहे. मी गॅसवर कुकर ठेवलेला आहे जाळी घालून. त्याच्यात पाणी एक ग्लास घातलेलं आहे, गरम करायला ठेवले. हे पहा पीठ अगदी फुललेलं आहे आणि कलर पण थोडासा वेगळा झालेला आहे. अशा पद्धतीने आपलं हे पीठ तयार आहे. गॅसवर पाणी गरम झालेलं आहे, त्याच्यात आपल्याला हे भांडं ठेवायचं आहे. शिट्टी न घालता झाकण लावून घ्यायचं आहे. आणि 15 मिनटं आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे. गॅस स्लो ठेवू नका, गॅस फास्ट ठेवा म्हणजे छान जाळी येईल. आपण एकदा टेस्ट करून बघायचं 15 मिनटानंतर. त्याला गॅस लावलेला आहे मी. आता फोडणीची मी तयारी करून घेते. एका भांड्यात मी तेल घेते. तेल थोडंसं गरम होऊन द्यायचं आहे आपल्याला. बाजूला मी मोहरी घेऊन ठेवलेली आहे, अर्धा चमचा मोहरी, एक चमचा जिरे. मोहरी तडतडली की आपल्याला जिरे घालायचे. मस्त तडतडू द्यायची मोहरी. आता जिरे घातलेले आहेत मी, थोडंसं हलवून घ्या. याच्यानंतर हिंग घातलेलं आहे एक चिमूट. त्यानंतर कढीपत्ता 5-7 पाने. हे आपल्याला थोडंसं फ्राय होऊ द्यायचं आहे. त्याच्यानंतर ओली मिरची बारीक कापून घेतलेली आहे मी. आणि त्यानंतर कोथिंबीर थोडंसं फिरवून घ्यायचं आपण चमच्याने. आणि त्याच्यानंतर थोडंसं मीठ
कारण आपण त्याच्यात पण मीठ वापरलेलं आहे. आता पाणी घालून हे आपल्याला उकळून घ्यायचं आहे. ढोकळा मी बघितला अगोदर सुरी घालून, तर छान झालेला होता. आता आपण गार करून घेतलेला आहे. सुरी क्लीन आहे. बाजून आपण कडा सोडून घ्यायचे आहेत. आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात. मस्त झालेला आहे ढोकळा. मी हातानं तुम्हाला स्पॉन्ज कसा आला आहे हा दाखवते. बघा जाळी खूप छान आलेल्या आहे. दाबून बघा खूप छान झालेला आहे. आता आपल्याला हव्या तशा वड्या बनवून घ्यायच्या आहेत. कट करून घ्यायचा आहे ढोकळा आपल्याला. त्याच्यानंतर आपण त्याच्यावर तयार केलेलं जे आपण फोडणीचे मिश्रण आहे ते घालून घ्यायचं आहे. सुरी मागे पुढे करून घ्यायची म्हणजे छान कट होईल. जाळी तर खूप छान आलेली आहे. एकदम छान शिजलेला आहे ढोकळा. तुम्ही नक्की नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. कट करून व्यवस्थित दाखवते आहे कारण ढोकळा खूप छान शिजलेला आहे आणि जाळी पण खूप सुंदर आहे. त्याच्यामुळं करायला आपल्याला आवड निर्माण होईल. आता आपण जे फोडणीचं पाणी होतं ते वरून घालून घ्यायचं आहे म्हणजे ढोकळा थोडा आपलं पील पाणी. पाणी ढोकळ्याने प्यायलं की ढोकळा अतिशय सुंदर लागतो. मऊ तुम्ही नक्की नक्की ट्राय करा मैत्रिणीनं. आता आपण तयार ढोकळा सर्विंगसाठी काढून घेऊयात. सर्विंग तर खूप महत्त्वाचं आहे. अशा पद्धतीने आपला ढोकळा तयार झालेला आहे. कट केलेला ढोकळा मी तुम्हाला दाखवते. जाळी खूप सुंदर आलेली आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. मालिनी कुकिंगला सबस्क्राईब करायला अजिबात